jack it up. नमस्कार, कसे आहात? वेलकम टू ट्रायल विद शिल्पा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अमेरिकेमध्ये ख्रिसमस कसा सेलिब्रेट केला जातो. ज्यावेळेस मी हे चॅनल चालू केलं होतं ना, तर माझा उद्देश हाच होता की अमेरिका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची. मग त्याच्यामध्ये त्यांचं कल्चर, त्यांचं फूड, त्यांचं यु नो टुरिस्ट डेस्टिनेशन्स, प्रेक्षणीय स्थळे वगैरे सगळं 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 तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मागच्या वर्षी मी फॉर सम रिझन ख्रिसमसचा व्हिडिओ बनवू शकले नाही, त्यामुळे मी यावर्षी बनवती आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की किती मोठ्या लेवलवरती, किती मोठ्या प्रमाणात ख्रिसमस इथे सेलिब्रेट केला जातो. तसं बघायला गेलं तर सगळ्याच पाश्चात्य देशांमध्ये ख्रिसमस हा त्यांचा सर्वात मोठा सण असतो, तसाच अमेरिकेमध्येही आहे. अमेरिकेमध्ये ख्रिसमसच्या वेळेस 2 आठवड्यांची सुट्टी असते. शाळा, कॉलेजेस, बरेचसे ऑफिसेसला पण 2 आठवडे नाही तर नाही पण कमीत कमी 1 आठवड्याची सुट्टी तर मिळतेच मिळते. तर सगळ्यांना नाही म्हणता येणार, पण 50-60% लोकांना सुट्टी असते. आणि मग या 2 आठवड्यामध्ये ते ख्रिसमस सेलिब्रेट करतात, व्हॅकेशनवर जातात. ऑफकोर्स आता 2 आठवडे सुट्टी आली म्हटल्यावर सगळेजण व्हॅकेशनवर जातात. या काळामध्ये तुम्ही जर व्हॅकेशनचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सगळीकडे प्रचंड गर्दी असते, एअरप्लेनची तिकीट्स खूप महाग असतात, आणि ओव्हरऑल सगळंच म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह असतं आणि खूप क्राऊडेड असतं. तर ख्रिसमसच्या वेळेस 2 आठवड्याची सुट्टी असल्यामुळे सगळेजण हा ख्रिसमस फॅमिलीज त्यांच्या फ्रेंड्स सोबत सेलिब्रेट करतात. तर ख्रिसमस ईव म्हणजे जी ख्रिसमस डेच्या जी आदल्या दिवशीची असते त्याला ख्रिसमस ईव म्हणतात. ख्रिसमस ईवला मोस्टली बरेच जण चर्चमध्ये जातात, त्यांच्या काय प्रेयर्स असतात, काय प्रार्थना असतात ते करतात. मला त्याबद्दल खूप डिटेल माहिती नाहीये, पण ते ख्रिसमस ईवला चर्चला जाण्याची पद्धत असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ख्रिसमस डे असतो त्या दिवशी सकाळी तुमच्या ख्रिसमस ट्रीच्या खाली सगळे गिफ्ट्स ठेवलेले असतात, छोट्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी. आणि ते सगळेजण सकाळी उठल्यानंतर ते गिफ्ट्स ओपन करतात. तर अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट ख्रिसमसची, ती म्हणजे इथे एकमेकांना गिफ्ट्स दिले जातात. फ्रेंड्स, फॅमिलीज, कलीग्स, ओव्हरऑल एव्हरीबडी. तुम्ही तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला ख्रिसमस गिफ्ट देतात, छोटं किंवा मोठे डझंट मॅटर. प्रत्येक व्यक्ती आपल्या फॅमिलीमधल्या मेंबर्सला गिफ्ट देतो. मग मुलांना आई वडिलांकडून गिफ्ट मिळत असतं, मुलांना सॅंटाकडून गिफ्ट मिळत असतं. ते लहान मुलांना खूप उत्सुकता असते. सांगायचा मुद्दा हा की इथे प्रत्येक जण आपल्या फॅमिली मेंबर्सला गिफ्ट देत असतं. फॅमिली मेंबर्सच नाही तर तुमचे कलीग्स, तुमचे नेबर्स, त्यांनाही तुम्ही गिफ्ट देता. मुलांचे टीचर्स, आम्ही अंशच्या टीचरसाठी पण गिफ्ट शॉपिंगला गेलो होतो. मी त्याची एक छोटीशी क्लिप ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की आम्ही ख्रिसमस कसा सेलिब्रेट करतोय किंवा काय करतोय यावर्षी ख्रिसमसला इथे. तर इथे टीचर्सला गिफ्ट दिलं जातं. प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांच्या टीचर्सला गिफ्ट देते ख्रिसमसला. आणि ज्यावेळेस वर्ष संपतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या टीचर्सला गिफ्ट द्यावं लागतं. अजून एक गोष्ट, आमचे जे नेबर आहेत आमच्या बाजूला राहतात, दोघेही नवरा बायको आहेत, ओल्ड आहेत, त्यांनी आजच आले होते ते. आणि त्यांनी आम्हाला ख्रिसमसचं एक छोटंसं असं प्लांट दिलं आणि ते विश करायला आले होते. तर मी पण त्याची एक छोटीशी क्लिप टाकते. ऍक्च्युली मी ते शूट नाही केलेलं, जी व्हिडिओ डोरबेल आहे त्यावरती ते शूट केलेलं. तर त्याचीच एक छोटीशी क्लिप मी इथे तुम्हाला टाकून दाखवते की त्यांनी येऊन कसं आम्हाला गिफ्ट दिलेलं. तर हे आहे ते प्लांट. इथे ख्रिसमसला पर्टिक्युलरली हे प्लांट घरामध्ये असं ऍज अ डेकोरेशन ठेवतात किंवा कोणाला गिफ्ट म्हणूनही देतात. ख्रिसमसचा कलर हा रेड असतो, म्हणजे रेड आणि ग्रीन ऍक्च्युली ते मेन कलर समजतात ख्रिसमसचे, त्यामुळे रेड कलरचा टॉप पण घातला आहे. एनिवे, तर रेड कलरचा असा प्लांट तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा घरामध्ये ठेवू शकता. हा प्लांट तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये दिसेल ख्रिसमसच्या वेळेस. मला फार नवल वाटायचं की प्रत्येक जण काय हे प्लांट घेऊन येतं, पण आता ते काय कल्चरल कल्चरल पार्ट आहे, त्यामुळे आणतात. पण खूप सुंदर वाटतं हे झाड.
त्याची जी पानं आहेत ती वरती रेड असतात आणि खाली ग्रीन असतात, समथिंग डिफरंट. एनिवे, तर सांगायचा मुद्दा हा की आमचे शेजारचे पण आले होते. तर काय झालं, ते दोघंही खूप ओल्ड आहेत, त्यांना तीन मुलं आहेत, म्हणजे एक मुलगा आणि दोन मुली आहेत. तिघही सगळे इथे जवळजवळच राहतात, अगदी दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती तिघही राहतात. आणि म्हणजे त्यांना जे काही हेल्प लागेल ते सगळे त्यांची मुलं करत असतात. ते अजून एक अमेरिकन कल्चरचा पार्ट. तर इथे ना आपल्याला काय समजे की नाही, अमेरिकेमध्ये आई वडील म्हातारे झाल्यानंतर कोणी त्यांची काळजी घेत नाही, मुलं इंडिपेंडंट असतात, किंवा कोणी तुमच्याकडे लक्ष द्यायला नसतं, असं नाही आहे. असं प्रत्येक घरात नाही आहे. ते तुमच्या फॅमिलीवरती, तुमच्या अपब्रिंगिंगवरती, तुम्ही तुमच्या मुलांना कसे संस्कार केले त्यावरती ते सगळं डिपेंड करतं. इथे माझ्या ओळखीचे तर कित्येक तरी फॅमिलीज आहेत जे स्वतःच्या आई वडिलांना ओल्ड एज होममध्ये न ठेवता स्वतःच्या सोबत ठेवतात, किंवा ते त्यांच्या सोबत जाऊन राहतात. जसं की मी म्हटलं, आमच्या शेजारी जे राहतात त्यांची मुलं अगदी दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती राहतात आणि ते कायम मला इथेच दिसतात, त्यांची मुलं, त्यांचे नातवंड, सगळेच जण. तर तो एक कल्चरल, अजून एक तुम्हाला एक थोडी माहिती मिळाली की अमेरिकेमध्ये सगळंच खराब नाहीये. एक ना मला एक सांगायचंय, इथे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आता जे पण माझे व्हिडिओ बघतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये थँक्स गिव्हिंग असतं आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस असतो. तर जे काही माझे कलीग्ज आहेत किंवा मी आधी काम करायची, तर त्या सगळ्यांसोबत अशा गप्पा व्हायच्या ना, तर त्यांनी मला सांगितलेलं की त्यांचं कसं कल्चर आहे माहिती आहे का, समजा थँक्स गिव्हिंगला जर माहेरची लोकं आली किंवा आपण माहेरच्या लोकांसोबत जर थँक्स गिव्हिंग सेलिब्रेट केला, तर ख्रिसमस हा सासरच्या लोकांसोबत सेलिब्रेट करायचा. मग नेक्स्ट इयर, कारण की थँक्स गिव्हिंग आपण माहेरच्या लोकांसोबत सेलिब्रेट केली, तर नेक्स्ट इयर तुम्ही थँक्स गिव्हिंग सासरच्या लोकांसोबत सेलिब्रेट करायची आणि ख्रिसमस माहेरच्या लोकांसोबत सेलिब्रेट करायचं. इथं एक गोष्ट ती मेक शुअर करतात की नाही, यु नो, सासर आणि माहेरच्या दोन्ही लोकांसोबत आपण आपले सण सेलिब्रेट करता यावेत, याचा ते सगळे प्रयत्न करत असतात. तर आपल्याला आता ह्या कल्चरबद्दल ना खरं बघायला गेलं तर भारतामध्ये अमेरिकेबद्दलच्या ज्या काही संस्कृती आहे त्याबद्दल खूप काही अशा काय म्हणतात ते चुकीच्या समजुती आहेत. तर काही गोष्टी खरंच खऱ्या आहेत, पण काही गोष्टी खूप चांगल्या पण आहेत, ज्या मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच. जर काही चुकीच्या असतील तर त्याही मी सांगण्याचा प्रयत्न करेलच. एनिवे, हे तर झालं ख्रिसमस कसा सेलिब्रेट केला जातो आणि कोणासोबत सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर आलं की जे लाइटिंग असतं ते कसं असतं, ख्रिसमस ट्री कशी असतात. तर आमचा हा ख्रिसमस ट्री आम्ही 2017 घेतला, म्हणजे अंश अराउंड 4 होता. त्यावेळेस त्याला चांगलंच कळायला लागलं होतं की ख्रिसमस ट्री पाहिजे, मग सांता येतो, मग गिफ्ट देतो, म्हणून मग आम्हाला ख्रिसमस ट्री घ्यावाच लागला. कसं आता त्याचे सगळे मित्र त्याला सांगायचे शाळेमध्ये असताना की नाही, अरे आमच्याकडे सांता आलता, सांताने मला हे दिलं ते दिलं, मग त्याला पण होतं की अरे मला पण पाहिजे. म्हणून आम्ही 2017 हा ट्री घेतलाय आणि तेव्हापासून आम्ही हा ट्री दरवर्षी ख्रिसमसच्या वेळेस लावतो, म्हणजे थँक्स गिव्हिंग झाल्यानंतर लावतो, त्याला डेकोरेट करतो. सेम ट्री दरवर्षी, सेम डेकोरेशन, थोडंफार इकडे तिकडे मी करत असते, पण हा. तर अशी ख्रिसमस ट्री प्रत्येकाच्या घरात तुम्हाला बघायला मिळतात. इतक्या सुंदर सुंदर पद्धतीने ते ख्रिसमस ट्री डेकोरेट केलेले असतात, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ते इतकं सुंदर दिसताना, म्हणजे आपल्याकडे कशी दिवाळी अगदी तसं, आता इथे जी बाहेर लाइटिंग केली जाते ती पण खूप छान करतात, अगदी प्रोफेशनल लोकांना हायर करून घराची लाइटिंग केली जाते. तर लाइटिंगचं सांगायला झालं ना, तर आम्ही शिकागोला होतो ना, तर मी एक नोटीस केलेली की लाइटिंग करायची पण अगदी रेग्युलर नॉर्मल लाइटिंग असायची, पण इथे टेक्सासमध्ये अगदी प्रोफेशनल लोकांना हायर करून घराची लाइटिंग केली जाते आणि ते खूप छान आहे. तर पटकन आपण जाऊया आणि बघूया ती लाइटिंग कशी आहे ते. तर हा आहे आमचा ख्रिसमस ट्री, इथे ही दिवाळीची लाइटिंग लावलेली, फक्त आम्ही एवढं एकच ऍड केले, थोडंसं पलीकडे आहे ते मी दाखवेनच तुम्हाला, पण आता मी तुम्हाला दाखवते आमचा बाहेरचा नजारा. लेट्स गो. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या घरांना, ऑलमोस्ट नॉट सगळ्या बट मोस्ट ऑफ द घरांना लाइटिंग केलंय. हे आमचं, आम्ही काही विशेष काही केलं नाहीये, हे फक्त लावलं आहे, पण आम्ही काही यावेळेस लाइटिंग केलं नाही आहे, नेक्स्ट इयर करायचा प्लॅन आहे. आता थोडंसं इकडचं दाखवते. अगदी लग्न असल्यासारखं लाइटिंग करतात.
आता हे दाखवते इथलं, आता त्या घराला बघा, त्यांनी कम्प्लीट लाइटिंग केलेलं आहे टोटल. आणि मी तुम्हाला आता अशी काही घरं दाखवणार आहे जे अगदी प्रोफेशनल, म्हणजे प्रोफेशनल लाइटिंग करतात. असे दिसतात ते लाईट्स जवळून घराला लावलेले. तिची झाडाला जी लाइटिंग केली आहे ती पण छान वाटते तशी खालून वरपर्यंत. हे घर किती सुंदर दिसतंय. तसंच इथं पण केलेलं आहे. आता एक स्पेशल घर दाखवणार आहे जे त्या तिथं आहे. त्यांनी खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे. तशी घरं खूप कमी असतात पण असतात. आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम बेस्ट आहे आमच्या कम्युनिटीमधलं. तुम्ही इथे बघू शकता. समोरून हे बघा किती सुंदर केलंय हे घर. आणि इट्स अ टू मच वर्क, हा एवढं सोपं नाही आहे हे सगळं करायला. सुंदर केलंय असं. हे आता असं डेकोरेशन कमी घरांचं असतं पण असतं, जे मला शिकागोमध्ये कधीही बघायला मिळालं नव्हतं ते इथं टेक्सासमध्ये. हे एक विशेष आहे. मी आमच्या घराच्या एंट्री डोअरला असा रॅथ लावला आहे, जे आमचं जे यावेळेस ख्रिसमसचं जे डेकोरेशन आहे त्यामध्ये हे एक आहे. हे मागच्या वर्षी पण होतं पण आपण मी मागच्या वर्षी व्हिडिओज नव्हता बनवला एनिवे. त्यानंतर हा आहे आमचा ख्रिसमस ट्री जो मी तुम्हाला आत्ताच दाखवला होता. त्यानंतर आमच्या इथं ना फायरप्लेस आहे. शिकागोच्या घरामध्ये फायरप्लेस नव्हतं. फायरप्लेसच्या वरती अशा स्टॉकिंग्ज लावतात आणि स्टॉकिंग्जमध्ये मग तुम्ही काही गिफ्ट्स ठेवू शकता, म्हणजे कॅन्डीज, फूड किंवा काही पण, म्हणजे असं काही नाही आहे त्याला, ते पण असं गिफ्ट्स ठेवतात. तर यावेळेस आमच्याकडे फायरप्लेस आहे तर मग फायरप्लेसच्या इथे लावल्या आहेत. आमच्या तिघांच्या इनिशियल्सच्या या स्टॉकिंग्ज आहेत ज्या मला मागच्या वर्षी मिळाल्या होत्या. आणि मी काही इथे फक्त असे लाईट लावलेत, खाली कॅन्डल्स आहेत ज्या लावलेल्या नाही आहेत आत्ता, पण हां असंच काय छोटंसं केलं आहे, बाकी विशेष असं काही केलं नाही आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की आम्ही अंशच्या टीचरसाठी गिफ्ट घेतलेलं, तर ते आम्ही आत्ता घ्यायला आलो एका दुकानामध्ये. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला इथे ख्रिसमससाठी कसे गिफ्ट दिले जातात याची काही एक्झाम्पल्स दाखवती. एक्झाम्पल यासाठी की गिफ्टचं काय त्याला काही लिमिट नसतं, तुम्ही कोणत्याही प्रकारचे देऊ शकता. पण असे खास ख्रिसमससाठी ख्रिसमस थीमचे गिफ्ट्स ठेवलेले असतात ते मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे मग्स आहेत आणि त्याच्यासोबत आय थिंक हे चॉकलेट्स आहेत लिंडॉरचे. ते हे असं गिफ्ट सेट, हे खास ख्रिसमससाठीचे डेकोरेशन्स किंवा गिफ्ट तुम्ही कोणाला काही द्यायचं असेल तर, जसं की हे मग्स अँड ऑल, किंवा तुम्ही कॅन्डल्स पण देऊ शकता, तुम्ही म्हणजे काही पण देऊ शकता तसं बघायला गेलं तर, तुमच्या हिशोबाने. आता हे वेगळ्या दुकानात आलो आहे आम्ही आणि इथे हे सगळे पॉपकॉर्न, अरे गाडी आहे पॉपकॉर्नची, तुला सुंदर केलं आहे. त्याच्यामध्ये कप्स आहेत, छान आहे. हॉट कोकोआ, ए महेश हे छान आहे. त्यानंतर ते आपण बाजूला आहे काय काय, ओ हियर इट इज स्टारबक्स, ये आय लाईक दिस वन. कुकीज आणि कॅन्डीजचे असे पॅकेट्स पण इथे मिळतात. तुम्ही बघू शकता हा केवढा मोठा आहे स्टॉकिंग, पूर्ण कॅन्डीजनी भरलेलं आहे. त्यानंतर हे पण आहे, हे $20 आहे आणि $20 तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात खाण्याच्या. त्यानंतर
या बाजूला हा जो टॉवर दिसतो आहे 1 2 3 4 5 हा $50 आहे हा वाला. त्यानंतर हे आहेत कुकी बॉक्स. हे असं खास ख्रिसमस साठी आलेलं आहे. त्यानंतर या बाजूला चॉकलेट्स आहेत लिंडोर, हे पण आहेत फेरेरो रॉशर. आणि या आहेत युरोपियन कुकीज. तर आमचा प्लॅन चालला आहे त्याच्या टीचरला याद द्यायचा. व्हॉट डू यू थिंक, आपण देऊया तुझ्या टीचरला कुकीज? शी विल लाईक इट. हे क्रिसमस लाईट्स, हे हँग करण्यासाठीचे हुक्स, त्यानंतर असे पण आहेत रॅक ऑर्नामेंट्स जे ट्री वरती जातात डिझनीच्या थीमचे. हॉलिडे कार्ड्स, मोर लाईट्स, क्रिसमस ट्रीज. $500 आहे हा. आमचा जो आहे तो 6 फुटाचा आहे. हा किती फूट आहे? हा 9 फूट आहे. बऱ्यापैकी मोठा आहे. ते अशा बॉक्समध्ये येतात. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट शो असतात. हा तर आम्ही पण एका लाईट शोला गेलो होतो. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी काही अपडेट टाकले होते. बाय द वे हे माझं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे. जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर नक्की करा. इट इज कॉल्ड ट्रॅव्हल विथ शिल्पा. आणि तिथे मी बऱ्याचशा रील्स फोटोज अपडेट करत असते. तर आम्ही गेलो होतो एक लाईट शो बघायला. आणि तो लाईट शो कसा होता काय होता हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय तर मी म्हटलं छोटासा ठेवावा, जस्ट एक इन्फॉर्मेटिव्ह. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला नक्की दाखवेल तो लाईट शो कसा होता ते. आता शेवटचं काय एकच सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना, सबस्क्राईब करा. या इथे खाली बटन आहे, इथे सबस्क्राईब, SUBSCRIBE सबस्क्राईब प्लीज. तो नंबर जरा हलवा हो, हलवा. किती दिवस ठेवणार आहे? 8. बस ना तो 8 बघून कंटाळा आला मला. आता कधी वाढणार तो नंबर? 8 चा 9 कधी होणार आहे? किती दिवस ते 8 ला बघायचंय मी? नको. करा सबस्क्राईब, नाहीतरी माझे व्हिडिओ ना जे लोक बघतात ते सबस्क्रायबर नाहीच आहेत. 40% सबस्क्रायबर व्हिडिओ बघतात, 60% तर अनसबस्क्रायबरच असतात, नॉन सबस्क्रायबरच असतात. तर नका करू, प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. खाली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. हां, आणि अजून एक महत्त्वाचं, आम्ही आमच्या ख्रिसमस व्हॅकेशनला जातोय फ्लोरिडाला. आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओला जाणार आहे आणि तिथले काही थीम पार्क तुम्हाला दाखवणार आहे. आय एम सुपर डुपर एक्साइटेड. जगातलं सगळ्यात मोठं थीम पार्क आहे ते. त्याला जगातलं काय म्हणतात ते, हॅपी प्लेस म्हणतात. तिथं कोणीच दुःखी नसतं, तिथे सगळेच आनंदी असतात, अशी ती जागा आहे. आणि त्याचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येतील. आमची लॉंग ट्रिप आहे कारण की आम्ही ते कशी करतोय काय करतोय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. पण मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही चाललोय व्हॅकेशनवरती, एका लॉंग व्हॅकेशनला चाललोय. आणि यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लोरिडामधलं युनिव्हर्सल स्टुडिओ. तर नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्यावेळेस माझे व्हिडिओ येतील ना तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. चला बाय बाय.